या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। रत्नागिरी येथील सायकलिस्ट क्लब आयोजित आणि हॉटेल विवेक पुरस्कृत रोलर कोस्टर सायक्लोथॉन सायकल स्पर्धेत खुल्या गटामध्ये सांगलीच्या अमन तांबोळी यानं 48 किलोमीटर अंतर फक्त 1 तास 16 मिनिटात पार करून विजेतेपद पटकावलं। 55 वर्षावरील पुरुष गटात प्रशांत तिडके आणि महिला गटात योगेश्वरी कदम, मास्टर्स गटात अनुप पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धा गाजवली। सायकल स्पर्धेचा थरार सलग दुसऱ्या वर्षीही रत्नागिरीकरांनी अनुभवला। भाटे इथं प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी झेंडा दाखवल्यानंतर ही स्पर्धा सुरू झाली। निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाच्या अंतर्गत विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं असं आवाहन करण्यात आलं। स्पर्धेत महाराष्ट्रातून आणि बाहेरूनही 170 स्पर्धक सहभागी झाले होते। उद्घाटन प्रसंगी स्पर्धेचे आयकॉन ज्येष्ठ सायकलपटू सतीश जाधव, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते। स्पर्धेची संकल्पना पेंडल फॉर बायोडायव्हर्सिटी अशी होती। ही स्पर्धा 1 तास 41 मिनिटात 35 जणांनी पूर्ण केली। त्याबद्दल त्यांना रोलर कोस्टर चॅम्पियन किताब देऊन सन्मानित करण्यात आलं। सांगली येथील 81 वर्षाचे सायकलिस्ट भीमराव सूर्यवंशी आणि मुंबईतील 67 वर्षांच्या मंगला पै यांनी स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं। गेले 4-5 दिवस पाऊस पडत होता, विजांचा गडगडाट सुरू होता, त्यामुळे स्पर्धेच्या नियोजनात थोडा अडथळा आला, परंतु शनिवारपासून पाऊस थांबला आणि क्लबच्या काटेकोर नियोजनामुळे स्पर्धा यशस्वी झाली। हॉटेल विवेक, सुवर्ण सूर्य फाउंडेशन, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, पर्यटन संचालनालय, भारत निवडणूक आयोग, जय हनुमान मित्रमंडळ, दीपक पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस आणि जिल्हा रुग्णालयानं रुग्णवाहिका देऊन सहकार्य केलं।